हॅलो एव्हरीवन, कसे आहात? सर्व मस्त मजेत ना? सो एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. आणि आता दिवाळी, 2 दिवसात दिवाळी स्टार्ट होणार आहे. सो दिवाळी रिलेटेड थोडेफार ब्लॉग करायचे म्हटलं मी, सो त्यामुळे ब्लॉग करायला स्टार्ट केलेला आहे. आणि मी ऑफिस, हे जे तुम्ही पाहिलं ते माझं ऑफिस होतं. ऑफिसला मी जिथे बसते ती माझी चेअर. ऑफिसच्या एका कलिगसोबत मी तिथे, जिथे माझं ऑफिस आहे माटुंग्याला, तिथेच एक नलीज म्हणून साऊथ इंडियन साडीचं दुकान आहे. सो त्या दुकानामध्ये आम्ही साडी घ्यायला आलो होतो. माझ्या ऑफिस प्लेसमध्ये दिवाळी सेलिब्रेशन आहे. सो त्यासाठी आम्ही पॉट पेंटिंग्स आणि जे आमच्या कुंड्या वगैरे आहेत, किंवा इन शॉर्ट जे जुन्या गोष्टी ज्या डल झालेल्या आहेत त्यांना आम्ही कलर करतो आहोत. आणि त्यानंतर इथे हाताने आम्हाला दिवे बनवायचे होते. सो एक ॲक्टिव्हिटी, ॲज अ ॲक्टिव्हिटी म्हणून, सो आम्ही धारावीमध्ये जाऊन, धारावी कुंभारवाड्याला जाऊन हे एवढे सर्व दिवे आणलेले आहेत, मातीचे रॉ दिवे. आता यांना आम्ही छान कलर पेंटिंग आणि डिझाईन्स वगैरे सर्व करणार आहोत. आणि ह्याला इनबिल्ड करून आम्ही छान असे दिवे बनवणार आहोत. आम्ही थोडेफार रील्सवर वगैरे DIY पाहिले होते, सो त्याप्रमाणे आम्ही आता पॉट पेंटिंग करणार आहोत. सो इथे मी थोडं करून जसं जमतं आहे, किंवा जसे आमच्या ज्या टीचर आहेत त्यांना आम्ही विचारून पेंटिंग करत आहे पॉटची. कामावरून आलेली आहे आणि दिवाळीची साफसफाई देखील चालू आहे घरामध्ये. थोडी करून फराळ चालू आहे, एक पदार्थ 2 जिन्नस झालेली आहेत. तिसरा आता ऑन द वे आहे, झाल्यावर नक्कीच सांगेन की काय काय बनवलेलं आहे ते. आता सध्या जेवण बनवते. सो ही भाकरी आणि भाजीमध्ये केलेली आहे टेंडलीची भाजी आणि पनीरची भुर्जी. सी भाकरी मस्त फुगलेली आहे टमटमीत. आणि भात आणि डाळ केलेला आहे. तर तुम्ही जेवला नसाल तर या तुम्ही पण जेवायला आमच्या सोबत. तुम्हाला मी पनीरची भुर्जी दाखवते. भाकरी झालेली आहे, अजून खूप साऱ्या भाकऱ्या बनवायच्या आहेत. आताशी सुरुवात केलेली आहे, म्हटलं आज एक छोटासा ब्लॉग बनवूया जेवण करतानाचा. खूप दिवसापासून केलेला नाही आहे, थोडं बिझी शेड्यूल आहे. त्यानंतर थोडे हेल्थ इश्यूज होते, चिकन गुनिया ऑल. सो त्या ह्याच्यामधून वेळ नाही मिळत आहे ब्लॉग्स करण्यासाठी. कामाला देखील जाते. सो काम, घर आणि त्यानंतर ब्लॉग्स. जरी व्हिडिओ शूट केले तरी एडिट करायला मिळत नाही आहेत ते व्हिडिओ. आणि दिवस निघून गेले की आठवतं, अरे आपण व्हिडिओ एडिटच नाही केला. मग तो 3-4 दिवसाआधीचा व्हिडिओ टाकून काय फायदा? सो त्यामुळे मी भेटते व्हिडिओ डिलीट करून टाकते, एडिट करायला वेळ नाही मिळत म्हणून. नाही तर माझे पण डेली जॉब आले असते. कारण रात्री सगळं होईपर्यंत 1-2 वाजतात आणि मग त्यानंतर झोपायचं असतं. सकाळी मल्हारची 8:30 शाळा असते, पाणी भरायला उठा वगैरे. जरा लाईफ बिझी चालू आहे. सो त्या ह्या सर्वातून एकटीने सर्व करणं शक्य होत नाही आहे. सो त्यामुळे थोडं स्किप केलेलं आहे. आणि प्रफुल्लला त्याच्या ऑफिसमधून दिवाळी गिफ्ट्स मिळाले होते. सो ते आम्ही रात्री सर्व जेवण वगैरे झाल्याच्या नंतर
गिफ्ट्स ओपन करायला बसलो, म्हणजे काय काय दिलं आहे वगैरे पाहायचं होतं क्युरिओसिटी. सो आम्ही ते सगळे गिफ्ट्स घेऊन बसलो आणि प्रत्येक वेगवेगळ्या क्लायंट्सनी त्यांना जे गिफ्ट्स दिले होते ते सर्व आम्ही ओके. सो हे बघा थोडं थोडं सामान, आता सगळं हे एवढं सामान मी काढलेलं आहे फक्त दोन पिशव्यांमधून, जे उद्या जेव्हा हे सगळे कबर्ड्स वगैरे हे सगळं साफ करणार आहे तेव्हा तर मला वाटतं 3-4 छान अशा गोण्या होणार आहे आणि त्या सगळ्या आम्ही देणार आहोत. त्याच्यात कपडे जुने किंवा जे यूज होत नाही असं काय खूप दिवसापासून यूज केलेलं नाही ते सगळं आम्ही त्याच्यामध्ये काढणार आहे. थोडंसं आता सामान खूप भरून झालेलं आहे आणि वेळ मिळत नाही, सो आता जर साफसफाई करायला काढणारच आहे तर जेवढं यूज होत नाही तेवढं सगळ्या वस्तू आता आम्ही काढून टाकणार आहोत. आणि त्यातल्या त्यात फराळाचं पण चालू आहे. मी दाखवते तुम्हाला, ही जी पिशवी दिसते आहे ना ह्याच्यामध्ये फराळाचं सामान घेऊन आलेली आहे, जे फराळ बनवायचं आहे ते. आणि दोन पदार्थ झाले मी मगाशी तुम्हाला सांगितलं आणि तिसरा चालू आहे. आणि करंजी शंकरपाळी ज्या बनवायच्या आहेत त्या तिथे ठेवलेलं आहे सामान. सो कसा वाटला हा आजचा ब्लॉग मला नक्की सांगा. छोटासा ब्लॉग होता आणि असंच दिवाळी आहे तर करूया म्हटलं, एखाद वेळ आहे तर, सो म्हणून केला. सो बाय बाय, गुड नाईट एव्हरीवन, आणि उद्या जमलं तर उद्या पुन्हा एक ब्लॉग बनवेन. बाय.